आमदार नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बाळासाहेबांनी सुरू केलेला पक्ष, ह्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना व त्यांच्या शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. पाक सेना पाकिस्तान म्हणजे ज्या सेनेचा गवगाव होतोय, या मिया उद्धवच्या पाक सेनेचा देखील वर्धापन दिन आज साजरा होतोय. या पाक सेनेमुळे जागोजागी हिरवे झेंडे व पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला आले. पाकिस्तान हृदय सम्राट मिया उद्धव ठाकरे, बाळासाहेबांच्या काळात हिरवे झेंडे कुठे दिसायचे नाहीत, मात्र आज मिया उद्धवमुळे जागोजागी हे झेंडे दिसत आहेत. पाकिस्तान हृदय सम्राट पाकिस्तानची किती लाल करतो हे ऐकायला आज तुफान गर्दी होईल. मिया उद्धव ठाकरेंचे पाकिस्तानचे चाटणारे विचार, एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली नसतील तर बाळासाहेबांचं नाव पाक सेनेच्या बॅनरवर कधीही दिसलं नसतं. मिश्किल टोला किती मारू दे, मैदान लांब नाही. फडणवीस साहेबांनी जे बोलून दाखवलंय ते सत्य करण्यासाठी आम्ही तयारी केली. तुमची हिंमत असेल तर स्वतःच्या ताकदीवर दहा आमदार निवडून आणा. उबाटा नावाच्या डुबत्या जहाजात कोण जाईल? भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील असं वाटत नाही. प्रत्येक समाजाला आपला अधिकार मागण्याचा हक्क आहे. हिंदूंमध्ये फटाफट होते त्याचा फायदा इतरांना होतोय याचा विचार झाला पाहिजे. तुमचे उबाटा नावाचं इंजिन बंद होणार आहे आणि हिरवं ऑइल टाकलं जात आहे, ह्यालाच काँग्रेसची संस्कृती म्हणतात. उद्या आंघोळ घालायला लावतील. आम्ही पण काँग्रेसमध्ये असताना बराच काही बघितलेलं आहे. केव्हा तरी महाराष्ट्राला सांगावं लागेल. हॉटेलमध्ये ह्यांचे नेते काय काय करतात याचे व्हिडिओ बाहेर आले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. स्मारकच्या परवानग्या फडणवीसांनी दिल्यात. उद्धव ठाकरे टिपू सुलतानाचं स्मारक बांधेल. शरिया रक्षक असा उल्लेख बॅनरवर असला पाहिजे. ताईंना त्यांच्या पक्षात असं चालत असेल म्हणून त्यांना पडदा टाकायचा आहे, पण त्यांना हे योग्य वाटतं का?